न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. 20 तारखेला मुंबईमध्ये उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटीतून निघणार आहेत. नाशिक जिल्ह्यात देखील याबाबत गेल्या 15 दिवसांपासून तयारी सुरू आहे. या आंदोलनात प्रत्येक घरातून 2 जण आंदोलनाला येण्यासाठी त्यांच्याकडून आवाहन करण्यात आलं आहे. या आंदोलनात येणाऱ्या सगळ्यांसाठीच जेवणाची व्यवस्था नाशिक जिल्हा करणार आहे. 24 तारखेला सकाळी जिल्ह्यातील मराठा समाजाचे नागरिक CBS परिसरातील शिवतीर्थावर जमतील आणि पुण्याकडे रवाना होतील. पुण्यात जाऊन जरांगे पाटील यांच्यासोबत सहभागी होऊन मुंबईकडे रवाना होतील. तसेच नाशिकमधून तरुण तरुणींची एक बाईक रॅली देखील पुण्यापर्यंत काढण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना देखील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. तसेच सहभागी झाले नाही तरी त्या निवडणुकीत त्यांना मतदान न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी केलाय. सर्व सरसगट मराठा समाज बांधवांना पूर्वीचे सर्टिफिकेट मिळावे. आमरण उपोषणासाठी आंतरवली सराटी या ठिकाणाहून 20 तारखेला सकाळी निघणार आणि त्या अनुषंगानं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जनजागृती सुरू आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, शिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, मालेगाव, दिंडोरी, नाशिक शहरातील नवीन नाशिक, सातपूर, नाशिक रोड, मध्य नाशिक या सगळ्या विभागांच्या सकल मराठा समाजाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे. या आंदोलनासाठी प्रत्येक घरातील किमान 2 व्यक्तींनी तरी मुंबईच्या या आंदोलनात सहभागी व्हावा असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना तसंच इतर सर्व समाजातील बांधवांना करण्यात आलेलं आहे. मराठा समाजाचा लढा जरी असेल तरी इतरही समाजाचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल की OBC इतर जाती असतील, या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या त्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं का आम्ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभागी होऊ आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही जी काही आमच्याकडनं मदत होईल ती मदत करू. नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व कोर कमिटीच्या वतीनं आम्ही ठरवलं की या आंदोलनात नेमकं आपली नाशिकची भूमिका काय असली पाहिजे. त्या भूमिकेत आम्ही आलो असताना आम्ही सांगितलं का त्या ठिकाणची सगळ्यांनी विचार केला का जेवणाची व्यवस्था येणाऱ्या लोकांची जर नाशिक जिल्ह्याच्या वतीनं झाली तर अत्युत्तम होईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागात सांगितलं ज्याला तांदूळ देणं शक्य आहे त्यांनी तांदूळ द्या, ज्याला तेल देणं शक्य त्यांनी तेलाचे डबे द्या, ज्याला डाळ देणं शक्य त्यांनी डाळ द्या, त्यांनी शेंगदाणे देणं त्यांना शेंगदाणे द्या. शक्य नाही पण येणाऱ्या माणसांना उपाशीही ठेवता येणार नाही म्हणून मसाले भात किंवा खिचडी भात या स्वरूपाचा मुंबईमध्ये जितक्या दिवस आंदोलन चालेल तितक्या दिवसामध्ये जितकं काही शक्य होईल नाशिक जिल्ह्याला तेवढं जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्याने केला होता आणि सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा तालुक्यातील शहरातील त्याला प्रचंड असा प्रतिसाद देऊन त्या त्या विभागात हे सगळं मटेरियल गोळा करायला आता सुरुवातही केलेली आहे. बऱ्याचशा प्रमाणात हे सर्व मटेरियल जमाही झालेलं आहे. काल जरांगे पाटलांची आंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर प्रारंभी नाशिकचं नियोजन 24 तारखेला शिवतीर्थावर जमून त्या ठिकाणून गरवारे पॉइंट पर्यंत बिलोळी पर्यंत पायी जाऊन नंतर आम्ही मुंबईच्या दिशेनं 1 दिवस अगोदर जाणार होतो. परंतु जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर हा जो रूट होता हा रूट बदलून 24 तारखेला सकाळी 9 वाजता सगळे समाज बांधव हे शिवतीर्थावर जमतील नाशिक येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आणि तिथून मुंबईला न जाता हे सगळे मराठा समाज बांधव पुण्याच्या दिशेनं रवाना होतील आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या या रॅलीमध्ये नाशिक जिल्हा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवेल यासाठी आजची पत्रकार परिषद ही आम्ही आयोजित केली आहे की समाज बांधवांना आम्ही 24 तारखेला मुंबईला जायचं आव्हान केलं होतं. परंतु जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर त्या आव्हानाला कारण आम्ही ठरवलं होतं जरांगे पाटील जीही दिशा देतील जेही निर्णय घेतील त्या निर्णयाला नाशिक जिल्हा हा एक मुखानं त्यांच्या निर्णयाशी सहमत असेल म्हणून कालचा जो निर्णय मुंबईला जाण्याच्या ऐवजी नाशिककर लाखोच्या संख्येनं
हे पुण्याच्या ठिकाणी सहभागी होतील. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.